तीन जून रोजी झालेला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा या तालुक्याला बसला आणि याच्या या तालुक्याची प्रचंड मोठी हानी झाली. आज जवळजवळ दीड महिना झाला परंतु पुरेशी मदत इथल्या नागरिकांना मिळाली नाही. या संदर्भात आम्ही निवेदन तहसीलदार मंडणगड यांना दिलं. हे निवेदन देताना आमचे बोरुलूचे विभागाध्यक्ष आणि मंडणगडवासीय प्रसादजी कुलापकर या ठिकाणी आहेत. तालुका अध्यक्ष आमचे महेश कंचावडे आहेत. शहराध्यक्ष आमचा महाडिक आहे आणि आमचे तालुकाध्यक्ष चिपळूणचे आमचे संतोष नलावडे आहेत आणि सर्वही आमची टीम या ठिकाणी आम्ही आलोय. जे पंचनामे झाले हे चुकीचे आहेत असं आम्ही तहसीलदारांच्या निदर्शनामध्ये आणलं. ज्यांची पूर्णता हानी झाली आहे त्यांना अंशतामध्ये बसवलंय आणि ज्यांची अंशता आहे त्यांना पूर्णतामध्ये 1.5 लाखाचं अनुदान दिलं गेलंय. जे या इथले पुढारी आहेत त्यांच्या सांगण्यानुसार हे पंचनामे बनवले असा आमचा आरोप आहे आणि पुन्हा हे पंचनामे करावे आणि ते पंचनामे प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पटलावरती किंवा प्रत्येक ग्रामपंचायत नोटीस बोर्डवरती लावावे किंवा चावडी वाचन करावं असं आमचं म्हणणं आहे. हे जर झालं नाही तर आम्ही पुन्हा तहसीलदारांना या ठिकाणी भेटणार आहोत. त्याच पद्धतीने आम्ही एमएसएबी वरती या ठिकाणी आलो. एमएसएबी मध्ये 1.5 महिना झाला तरी काही गावांमध्ये अजून लाईट पोहोचली नाही. काही पुढाऱ्यांच्या घरची लाईट पेटली परंतु सामान्य जनतेची लाईट घरातली लाईट काही पेटली नाही अशी परिस्थिती या तालुक्याची आहे. अजूनही जवळजवळ 15-20 गावंच विजेपासून वंचित आहेत. तर याचं शेड्यूल आम्ही यांच्याकडे मागितलंय. ही लाईट कधी येईल, 8 दिवसात येईल, 10 दिवसात येईल का 2 महिन्याने का येणार नाही हे जर शेड्यूल आम्ही या ठिकाणी मागितलंय. दुःख एवढंच वाटतं की या मंडणगड तालुक्यामध्ये काही पुढारी विरोधी पक्षनेते पवारसाहेबांसारखे नेते त्यानंतर इथले आमदार इथले पालकमंत्री या ठिकाणी येऊन लाईट दुसऱ्या दिवशी आम्ही चालू करू अशा पद्धतीच्या घोषणा करून गेले. परंतु सत्य परिस्थिती अशी आहे की या आमच्या इथल्या भागामध्ये आज तागत लाईट आली नाही. इथं जी काही यंत्रणा लावायची होती ती एमएससीबीने लावली नाही. आमच्या गावातले गावकरी सगळे या ठिकाणी पोल उभे करतायत, खड्डे खणतायत, पोलाची वाहतूक करतायत, तरी देखील आज या मंडणगड तालुक्यामध्ये लाईट आली नाही. हे दुर्दैव आहे. आम्ही शेड्यूल या ठिकाणी दिलंय, त्या शेड्यूलमध्ये काम झालं नाही तर पुन्हा आमची गाठ आमच्या यांची सर्वांची गाठ आमच्याशी आहे हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो.